तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव बँक स्वर्गीय राजमोरे प्रतिष्ठानातर्फे गावदेवी मैदानात भव्य अशी महिला कुमार आणि पुरुष गटांची ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. 4 दिवस सुरू असणाऱ्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुमारे 24 महिला संघ आणि उर्वरित पुरुष गट असे एकूण 80 कबड्डीचे संघ एकाच मैदानावर कबड्डीसाठी सज्ज झालेत. ठाणे जिल्ह्यातील पुरुष ब गट महिला आणि कुमार गट स्पर्धेत सहभागी झाले असून हा चुरशीचा सामना अंबरनाथ पूर्व गावदेवी मैदानात पुढील 4 दिवस सुरू राहणार आहे. यासाठी गावदेवी मैदानात भव्य असे 4 पिच तयार करण्यात आलेत. एकाच वेळी 8 संघ येथे खेळले जातील. त्यातील विजेते 4 संघ पुढे सेमी फायनलसाठी निवडले जातील. तसेच विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देण्यात येईल. तर आजपासून सुरू झालेल्या या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आले. खूप दिवसानंतर स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथमध्ये भव्य असे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात. मी खरोखर आयोजकांचे मी मनापूर्वक आभार मानतो की आपल्या अंबरनाथची एक शान होती कबड्डी स्पर्धा आणि आपले राज्यस्तरीयवरती गेलेले खेळाडू आपल्या अंबरनाथमधून झाले होते, परंतु काही दिवसापासून कबड्डी स्पर्धाच बंद होत्या आणि आज त्यांनी अंबरनाथमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचं कार्य ह्या आपले स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो. संयोजकाचं आयोजकांचं आणि त्यांचे आभारी मानतो अंबरनाथकरांच्या वतीने आणि सर्व जिल्ह्यातील सर्व जे खेळाडू आले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो अंबरनाथमध्ये. आणि आजचा हा जी स्पर्धा आहे ही एक नवीन चैतन्य देणारी अंबरनाथसाठी आहे आणि पुढेही अशाच स्पर्धा व्हाव्या असं मी सांगतो. मी आमदार म्हणून या ठिकाणी भेटतो की आपले जे सर्व आयोजक होते ते 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते. पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये जे पूर्वी स्पर्धा होत होत्या त्याचप्रमाणे स्पर्धा घेण्याचंही आम्ही आश्वासन त्या ठिकाणी दिलेले आहेत. सर्वच या ठिकाणी आपले वारंगे दादा या ठिकाणी आले आहेत, वारंगेताई नगरसेवक या ठिकाणी आले आहेत, आज सर पण या ठिकाणी आहेत, सर्वच आयोजक या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी खरोखर आभार मानतो. स्वर्गीय राजूदादा मोरे प्रतिष्ठानतर्फे आपण जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचं आयोजन केलं आहे आणि राजूदादांबद्दल थोडक्यात सांगायचं तर राजूदादा हे आमच्या सगळ्यांच्याच जवळचं व्यक्तिमत्व होतं. एक अतिशय हसऱ्या आनंदी चेहऱ्याचे नेहमी असायचे ते आणि त्यांचं समाजकार्याने त्यांच्या प्रत्येक कोणत्याही समाजाचं कार्य असू दे ते नेहमी अग्रेसर असायचे. समाजकार्य असू दे, शिवकार्य असू दे, प्रत्येक कार्यात त्यांचा सहभाग हा असायचाच आणि शिवकार्य त्यांचं तर अतिशय वाखाणण्यासारखं होतं. म्हणजे आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे आयोजित केलेल्या प्रत्येक गडकिल्ल्यावर त्यांचा त्यांचा पुतण्यासोबत आणि पुतणीसोबत नेहमी सहभाग असायचा आणि त्यांच्या आठवणी आमच्या सगळ्यांच्या मनात कायम आहेत आणि ह्या आठवणी अशाच कायम आमच्यासोबत राहण्यासाठी आम्ही स्वर्गवासी राजू मोरे प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली आणि यामार्फत सामाजिक तसेच गरजू जे लोक आहेत त्यांना मदत करण्याचा आमचा मानस आहे. जिल्हास्तरीय कबड्डी सामने असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून टीम आलेल्या आहेत. जवळपास 60-70-80 घरात या टीम गेलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे. हे आपलं दुसरं वर्ष आहे. मागच्या वेळी देखील आपण मोठ्या प्रमाणात या कबड्डी सामन्यांचं आयोजन केलं होतं. यावेळी थोड्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्याचा स्वर्गवासी राजू मोरे प्रतिष्ठान बॅनरखाली आपण या सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक पंढरीनाथ वारिंगे, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय राजू मोरे यांच्या स्मरणार्थ या भव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यंदाचं हे दुसरं वर्ष असल्याची माहिती आयोजक अमोल वाजे यांनी दिली. प्रथम सर्व कबड्डी रसिकांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी स्वर्गीय राजू अमन मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय कबड्डी सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे. या कबड्डी सामन्यांचं हे पहिलं वर्ष आहे. स्वर्गीय राजू मोरे हे कबड्डीपटू होते, समाजसेवक होते. आपल्या अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. समाजसेवक असल्या कारणाने आणि कबड्डीपटू असल्या कारणाने त्यांनी आपल्या या क्षेत्रामध्ये काम केलं होतं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आम्ही इकडे जिल्हास्तरीय कबड्डी सामना सुरू आहे. या कबड्डी सामन्याला 81 संघ जिल्ह्यातले 81 नामांकित संघ इकडे आलेले.
ब ड गटातले सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आहे. ज्याची निवड झाली होती 14-17 रोजी संघामधून आपण आयोजित केला आहे. या ठिकाणी महिलांचे कबड्डी सामने पण आपण आयोजित केला आहे. महिलांचे कबड्डी सामने जिल्हास्तरीय दिनांक जानेवारी आपल्या गावदेवी मैदान आपला आयोजित करण्यात येणार आहे. हे सामने 4 दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाला दीप मित्र मंडळ, साधारण क्रीडा मंडळ, विजय क्रीडा मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, त्याचप्रमाणे महाड पोलादपूर संघटना यांनी सहकार्य केलं आहे. आणि असाच प्रकारचे सामाजिक उपयोगी कार्यक्रम पुढे चालू राहतील. मंडळासाठी मी आवाहन करतो. आमचे मित्र स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रपू मोरे असेल, दीपक भोसले असेल, बबन गावरे असेल आणि त्यांची सर्व टीम यांच्या वतीनं ठाणे जिल्हास्तरीय तिन्ही गटातली असणारी ही 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत ही भव्य अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होते. आणि अंबरनाथ म्हटलं की अंबरनाथ आणि कबड्डीचं एक वेगळं नातं या ठिकाणी होतं. राष्ट्रीय कबड्डीपटू हरचंद्र जाधव असतील, त्यांच्या माध्यमातून हा सगळं शिवाजीनगर परिसर असेल की अंबरनाथ परिसर असेल की अंबरनाथ शहर असेल, हे सर्व कबड्डीमय त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून अनेक राष्ट्रीय खेळाडू या अंबरनाथ शहरामध्ये देण्याचं काम विजय क्रीडा मंडळ असेल किंवा अनेक मंडळं त्या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालं आहे. आणि राजू मोरे आमचा हिरिरीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्याशी कबड्डी स्पर्धा भरवण्याचं काम या ठिकाणी पप्पू मोरे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळी या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक कबड्डीला चांगले दिवस आणण्याचं काम जे अंबरनाथने दिलं, ज्या कार्यकर्त्यांनी दिलं, ज्या पदाधिकाऱ्यांनी दिलं, त्यांचासुद्धा सन्मान ह्या 4 दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः आपण पाहत असाल की तिन्ही गटामध्ये ही स्पर्धा घेण्याचं पहिलं जे धाडस आहे हे धाडस या मंडळाने ह्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा मनापासून मी या ठिकाणी धन्यवादसुद्धा त्यांना देतो. कबड्डी हा मातीतला खेळ आहे आणि त्या ठिकाणी आपली धाडस, हिंमत आणि चपळाई त्या ठिकाणी लागते आणि ते देण्याचं काम आणि तरुणाईला या खेळाकडं ज्या जो आजचा जो खेळ आहे आता प्रो कबड्डी असेल तो प्रो कबड्डी मध्ये सुद्धा महाराष्ट्रातले अनेक खेळाडू त्या ठिकाणी नेतृत्व करतात. अनेक रोजगार, व्यवसाय, नोकरी आणि एक कॉर्पोरेट लुक देण्याचं काम ज्या कबड्डीला मिळालेलं आहे आणि त्यालाच पुन्हा एकदा त्या कबड्डीकडं खेळाडूंना आणि खेळाला घेऊन जाण्याचं काम या अंबरनाथले हे आमचे दीप मित्र मंडळ असेल, चितामणी मंडळ असेल किंवा महाडपुरातून मराठा समाज सेवा संघाचा संघ असेल, पप्पू मोरेनी यांची सर्वांची गाठ बांधली आणि सगळ्यांना एका याच्यामध्ये आणून ही भव्य दिव्य स्पर्धा आमच्या राजू मोरे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली राजू मोरेच्या कार्याला असेल, त्याच्या खेळाला असेल आणि त्याचं स्मरण करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. जी आज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OT आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर.
अमरनाथमध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, ड्रीम रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.